खास महाराष्ट्रीयन नैवेद्यासाठी चालणारी अशी ही आंबट गोड चटकदार पटाची आमटी आपण आज बघणार आहोत। तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग नैवेद्यातील महत्वाची अशी कटाच्या आमटीची रेसिपी आपण बघूया। नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे। आजची आपली रेसिपी आहे कटाची आमटी। तर आपण याच्या अगोदरच पुरणपोळीची रेसिपी बघितलेली आहे, तर त्या पुरण शिजवताना जे आपण जास्तीचं पाणी टाकलेलं असतं त्याच्यामध्ये शिजताना, तर ते जेव्हा आपण गाळून घेतो तर त्या पाण्याला कट असे म्हणतात। तर त्याच्यापासून आज एक आंबट गोड चटकदार अशी आपण एक आमटी बनवणार आहोत, तर त्याला आपण म्हणतो कटाची आमटी। तर महाराष्ट्रीयन नैवेद्याचं ताट आपण जेव्हा वाढतो त्याच्यामध्ये कटाची आमटी देखील असते। तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत। तर आपण हा देवाला नैवेद्य दाखवणार आहोत, त्यामुळे आपण याच्यामध्ये आलं किंवा कांद्याचा उपयोग हा आपण करणार नाहीये। तर ही आंबट गोड चटकदार अशी ही आमटी जेव्हा आपण पुरणपोळी खातो त्यानंतरही प्यायली जाते। तर आपण मागच्या याच्यामध्ये कट काढून घेतला होता, तर आपण याच्यापासून सुरुवात करूया आता कटाच्या आमटीच्या रेसिपीला। तर इथे आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेणार आहोत। कटाच्या आमटीला थोडासा एक तेल जरा आपण जास्त टाकतो, कारण थोडासा तेलाचा तवंग येतो म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं तेल हे जास्त घालतो। आणि आपलं तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे बघून घेऊ की इथे आपण चिंच घेतली होती, एक लिंबाच्या आकाराची आपण चिंच, आणि त्याहून चिंचेपेक्षा दीडपट जास्त आपण गुळ घेतलेला आहे। हे आपण 2 तास भिजत ठेवलं होतं, तर आता आपण त्याचा कोळ काढून घेणार आहोत। तर आपला हा कोळ तयार झालेला आहे, आपण हा बाजूला ठेवूया। आणि इथे आपला तिथे बघू शकतो तेल पण आपलं गरम झालंय, त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। तर मोहरी आपली आता व्यवस्थित तडतडली आहे, त्यामध्ये आपण 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून दिली आहे, आणि एक 1/2 चमचा आपण हिंग टाकणार आहोत। आणि त्यासोबतच आपण काही खडे मसाले याच्यात टाकणार आहे। त्याचे मी 2 तेजपान घेतलेले आहे, 2 तुकडे दालचिनीचे, 1/5 मिरे घेतले, आणि 3 आपण लवंगा घेतलेले आहे। तर यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत, आणि आपण जे सुकं खोबरं घेणार आहोत त्याच्यातलं 1/2 सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे, त्यातलं आपण याच्यात टाकून घेऊया। तर एक आपण 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तर आपलं छान आता मस्त फोडणी तयार झालेली आहे। यात आता आपण हा जो कट काढून घेतला होता तो देखील आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि यासोबतच याच्यामध्ये आपण चिंच आणि गुळाचा जो आपण कोळ करून घेतला होता काढून घेतला होता तो देखील घालूया। आणि आता आपल्याला याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। यात आपण 1/2 चमचा आपण गोडा मसाला टाकून घेणार आहोत। तर आपण याच्यामध्ये जवळपास 1/2 चमचा आपण गोडा मसाला घेतला आहे, आणि आपल्या स्वादानुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत। तर आता फक्त आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे, आणि आपली कटाची आमटी ही वाढण्यासाठी तयार आहे। तर ही कटाची आमटी अतिशय झटपट तयार होते आणि अतिशय टेस्टी लागते। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी माझं ऑलरेडी आत्ता सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, आणि मला त्यामुळे अजून जास्त उत्साह येतो की मी तुमच्यासाठी नवीन नवीन अजून चांगल्या रेसिपीज या घेऊन येऊ शकते। तर आपल्या कटाच्या आमटीला तर छान उकळी येत आहे, त्याच्यामध्ये आपण हा जो थोडासा उरलेला जो आपण खोबऱ्याचा कीस जो ठेवला होता तो आपण टाकून घेतलेला आहे। यासाठी आपण सुका खोबऱ्याचाच उपयोग केलेला आहे। तर खोबरं टाकल्यानंतर आपण त्याला 1-2 मिनिटं पुन्हा अजून उकळी येऊ दिलेली आहे। आता आपण गॅस हा बंद करूया आणि सर्व्ह करून घेऊया। मस्त आपली अशी ही गरमागरम कटाची आमटी तयार झाली आहे। तर नैवेद्य स्पेशल आपली ही कटाची आमटी कशी केली, जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा।
आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.